नमस्कार मित्रांनो, मी राव चौधरी आपलं सर्वांचं स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचे सामान्य ज्ञान टुडेज जनरल नॉलेज या नवीन उपक्रमाद्वारा विद्यार्थ्यांचे ज्ञानात भर पडावी, तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांना उपयुक्त अशा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची चर्चा आपल्या शाळेचे विद्यार्थी या उपक्रमाद्वारे आपल्यासमोर सादर करणार आहेत. तर चला पाहूया मित्रांनो आजचे सामान्य ज्ञान टुडेज जनरल नॉलेज. प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य सिक्कीम राज्य आहे. त्यामध्ये एकूण संख्या 6,10,577 आहे. भारताच्या उत्तरेला कोणते राज्य आलेले आहे? भारताच्या उत्तरेला जम्मू काश्मीर राज्य आलेले आहे. भारतात किती राज्य आहे? भारतात एकूण 28 राज्य आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. गुजरात मधून कोणते नंबरचे राष्ट्रीय घोरी मार्ग पसरवतात? गुजरात मधून 8 नंबरचे राष्ट्रीय घोरी मार्ग पसरवतात. गुजरातचे सर्वात जुने सूर्य मंदिर कोणते आहे? गुजरातचे सर्वात जुने सूर्य मंदिर मोढेरा आहे. हिवाळ्यामध्ये देश विदेशचे पक्षी कोणते गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी येतात? हिवाळ्यामध्ये देश विदेशचे पक्षी गुजरातमध्ये नळ सरोवर या ठिकाणी येतात. गुजराती शास्त्रज्ञ आहे. विश्वात एकूण 8.8 मिलियन शास्त्रज्ञ आहे. भारतात सर्वात उंच बांध कोणत्या नदीवर आलेला आहे? भारताचे सर्वात उंच बांध सतलज नदीवर आलेला आहे. विश्वातील सर्वात गरीब देश कोणता? आफ्रिकेतील डेमोक्रेटिक रिपब्लिक कॉंगो ऑफ विश्वातील सर्वात गरीब देश आहे. गुजरात मधील मोठे विमानस्थळ कोणत्या जिल्ह्यात आलेले आहे? गुजरात मधील सर्वात मोठे विमानस्थळ अहमदाबाद जिल्ह्यात आलेले आहे. गुजरात मधील आधुनिक रचनेसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? गुजरात मधील आधुनिक रचनेसाठी गांधीनगर शहर प्रसिद्ध आहे. भवनाचा मोठा मेढा कोणत्या जिल्ह्यात लागतो? भवनाचा मोठा मेढा जुनागढ जिल्ह्यात लागतो. धन्यवाद.